मित्र नमस्कार तुम्ही पाहतात आकार डी जी आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मागच्या तीन चार दिवसांपासून मी यूट्यूब आणि सोशल मीडियापासून लांब होतो पश्चिम महाराष्ट्रात काही कामानिमित्त दौरा होता त्यामुळे मागच्या तीन चार दिवसात घडलेल्या घटना घडामोडींवर काहीच व्यक्त होता आलं नव्हतं आज बोलणार आहे कदाचित या मुद्द्यांवर अनेक विश्लेषक बोलून झाले असतील तुम्ही ऐकून झाला असाल पण मला माझाही एक अँगल मांडायचा आहे म्हणून हा व्हिडिओ परवा लोकमतचा एक कार्यक्रम पार पडला पुण्यात त्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजितदादांची एक प्रकट मुलाखत घेण्यात आली लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक निवासी संपादक संजय आवटेंनी घेतलेली ही मुलाखत संजय आवटे खरं तर पवार फॅमिलीच्या अखंठ प्रेमात असलेले एक पत्रकार शरद पवार असो की अजित पवार या दोन विकास पुरुषांची तारीफ करताना आवटेंच्या शब्दभांडारांची दारं स्वतःड उघडतात त्या ॲक्च्युली उद्धव ठाकरेंच्याही तेवढ्याच प्रेमात असतात थोरल्या पवारांच्या पावसात भिजण्यानं राज्यात सत्तापालट झाला हा जाव शोध ज्या ज्या पत्रकारांनी मांडला असं म्हणण्यापेक्षा ज्या ज्या पत्रकारांनी तो ठळक केला सतत त्या सर्कलवर गोल गोल गिरवत गिरवत हा समज अधिक ठळक केला दृढ केला त्यातल्या असंख्य विद्वानांपैकी संजय आवटे हे सुद्धा एक विद्वान आहे असो अजितदादा रोखोक बोलतात हे मान्य पण त्यांनाही आता समोरच्यानं त्या पहाटेच्या शपथविधीबद्दल सातत्यानं विचारायला आवडत नाही बरं का हे काल त्यांच्या कातावण्यावरून दिसून आलं कारण अजितदादांना मागच्या अडीच वर्षात मीडियानं सतत हाच एक प्रश्न विचारून भंडावून सोडलेला आहे आणि ती लाचिरवाणी कृती आपल्या हातून घडून गेली याची जर कोण सतत आठवण करून देत असेल तर दादा रागवणार नाहीत तर काही समोरच्याचा मुका घेणार ते भडकणारच आवट्यांनी हा प्रश्न उगाच पुन्हा पुन्हा थोडासा फिरून विचारायचा प्रयत्न केला म्हणे दादा सकाळी लवकर उठतात वाक्य संपत आहे ना संपतंय तोवर दादा खेकसले काय सारखं सारखं सकाळी लवकर उठते लवकर उठते आठ साडेआठ म्हणजे काही लट वाटली का काय तुम्हाला भडकले ना राव दादा दादांच्या मुलाखतीत त्यांच्या स्वभावातले अनेक पैलू जसे उलगडत गेले तसं त्यांच्या मनातले खतखत एक असंतोषही बाहेर येत होता आणि तो बाहेर येत गेल त्यांच्या कारकिर्दीला लागलेलं ग्रहण हे दुसरं तिसरं कोणीही नसून त्यांच्याच भाषेत सांगायचं तर खुद्द त्यांच्या पक्षातले सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हेच होते किंवा आहेत हे त्यांनी काल जवळजवळ स्पष्टच केलं कसं काय तर समजणेवाले को इशारा काफी आहे समजणेवाले समज गे हे ना समझे व अनाडी आहे असा हा प्रकार आहे दादांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या राजकीय चुका यांच्याबद्दल त्यांना आजही रिग्रेट आहे वैषम्य वाटतंय अशा कोणत्या गोष्टी असतील असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दोन हजार चारला जेव्हा राज्यातलं विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा एन सी पीला एकाहत्तर जागा मिळाल्या होत्या ज्या सगळ्याच राजकीय पक्षांपेक्षा जास्त होत्या काँग्रेस एकोणसत्तर सेना बासष्ट भाजपा चोपन्न असं संख्याबळ होतं त्यावेळेला तर असं असताना काँग्रेस राष्ट्रवादीची युती सत्तेत आली दोन अतिरिक्त जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला नियमानुसार किंवा युती धर्मानुसार आघाडी धर्मानुसार आपला मुख्यमंत्री बसवता आला असतो असं असताना निव्वळ अजितदादांना या खुर्चीवर बसू द्यायचं नाही या हेतूनं पवारांनी थोरल्या पवारांनी विलासरावांशी डील केलं त्यांना म्हणजे काँग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल केलं गेलं हे खरं तर तत्वांना धरून नव्हतंच पण अजितदादांना रोखायचं म्हणून एन सी पीचा सी एम नकोच असा हट्ट शरद पवारांनी धरला होता तर दोन हजार चार साली अजितदादांना सी एम बनवून त्यांना सेटल होऊ देणं हे थोरला पवारांच्या करिअरच्या दृष्टीने धोकादायक होतं यावर आमच्यासारखे लोक अनेकदा बोलत आले पण खुद्द अजितदादांनी आपल्या मनातली खंत व्यक्त करताना हा दोन हजार चारचा चा मुद्दा बाहेर काढला ते आता सांगण्यात अर्थ नाही परंतु एक मात्र मोठी चूक वाटते की दोन हजार चार साली राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पद सोडायला नको हे खोटा नाही सांगत संजय राव कुणालाही आर आर पाटलांना करायचं होतं भुजबळ साहेबांना करायचं होतं आणखीन कुणाला करायला पाहिजे त्यांना आमच्या वरिष्ठांना ज्यांच्या मनात होतं त्यांना करायला पाहिजे होत पण दोन हजार चारला जर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं असतं शेवटपर्यंत बदलित होऊन असत अशा या गोष्टीचं पण दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या तरीही मुख्यमंत्रीपद न घेण्याचा निर्णय घेतला कोणी आणि होतो साहेब आम्ही त्यावेळेस निर्णय प्रक्रियेमध्ये बोलणारे कोण होते आमचे सर्वोच्च नेते प्रफुलबाई मधुकर पिचड छगन भुजबळ पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील हे आमचे नेतेगण होते त्यांनी सांगायचं ना आम्ही जी यावर बोलत असताना अजितदादा म्हणाले की पक्षाच्या जागा जास्त असताना मुख्यमंत्री पद हे काँग्रेसला देणं मला रुचलं नाही कारण मला मुख्यमंत्री बनवून द्यायचं नव्हतं तर हे कंसातले शब्द आहेत बरं का नाही तर तुम्ही म्हणाल असं कधी अजित दादा तर मला मला द्यायचं नव्हतं तर पक्षात आर आर पाटील होते विजयसिंग मोहिते पाटील होते जयंत पाटील होते त्यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं असतं किंवा एन सी पीचा मुख्यमंत्री कुठलाही दोन हजार चार साली महाराष्ट्रात बनला असता तर आज पक्षाची जी राजकीय ताकद जी आहे ती नक्कीच वेगळ्या दर्जाची असते जसं बघायला गेलं तर मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवताना जरुरी नव्हतं अजितदादाच मुख्यमंत्री व्हायला हवे पण निवळ त्यांचं महत्त्व वाढायला नको किंवा आपण जसा यशवंतरावांपासून अनेकांच्या पाठीत खंजीर कुपसला होता तसं करणं इतपत धैर्य तेवढी ताकद तेवढी मॅनपॉवर या आपल्या पुतण्यात येऊ नये पुतण्याकडे येऊ नये यासाठी शरद पवारांनी घेतलेली ही काळजी होती बाळगलेली सावधगिरी होती आपण तेव्हा पक्षात ज्युनियर होतो जास्त बोलता येत नव्हतं पक्षाचे सर्वोच्च नेते जे ठरवतील त्याला होकार द्यायचा हे तेवढंच कळत होतं असं अजितदादा सांगत होते त्यावेळेला असा असताना आजवर चार वेळा उपमुख्यमंत्रीपदी बसलेल्या अजितदादांना मुख्यमंत्रीपदावर बसण्याची अपार इच्छा आहे त्यांच्या एकूणच देहबोलीवरून जाणवत होतं दोन हजार चार साली ते सहज शक्यही झालं असतं तेव्हा थोरल्या काकांनी आपली खेळी केली आणि घात झाला आता वेध लागलेत दोन हजार चोवीसशे महाविकास आघाडी एकत्रित लढली आघाडीसोबत आलेल्या वंचितसारख्या प्रवाहांची ताकद जर नीट कामाला लावली तर दोन हजार चोवीसला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते हा आशावाद त्यांनी व्यक्त केला आणि यावेळी आघाडीतल्या इतर सहकाऱ्यांच्या जागा कमी करत आपल्या पक्षात आपल्या गटाच्या आमदारांची संख्या जास्त असेल त्यावर अजितदादा योजनापूर्वक कामाला लागलेत हे सुद्धा जाणवतं उपमुख्यमंत्रीपद हे काही संविधानिक पद नाही त्याला तसा अर्थही नाही त्यामुळे काही झालं तरी एकदा का होईना मुख्यमंत्री व्हायचंच पण त्यांची इच्छा अपूर्ण राहण्यामागे खुद्द जिल्हे इलाही थोरलं सरकार असतील तर त्यांच्या कारकिर्दीला लागलेलं ग्रहण कधी सुटणार हे तर तो वर बसलेला स्वर्गस्थ देवदूतच सांगू शकेल पण एकंदर परवाच्या मुलाखतीत दादांनी त्यांच्या मनात दाटलेला सगळा रोष थेट व्यक्त केला त्यांनी कोणाचं नाव घेणं पॉलिटिकली टाळलेलं असलं तरी माझ्या राशीतला हा ग्रह म्हणजे माझा काकाचा आहे हे त्यांनी सतत आमचे सर्वोच्च नेते आमचे सर्वोच्च नेते असं म्हणत खरं काय ते, ते खर सांगूनच टाकले तर मित्रो अजितदादांच्या या मुलाखतीतून एक आणखीन मजेदार गोष्ट बाहेर पडली ती कोणती हे जाणून घेऊया पुढच्या भागात अगदी लगेचच तुरतास थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार